महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले ते अरुणभाई गुजराथे यांनी हा असा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी आयोजित केला. भागातल्या वेळी राजाला निमंत्रित केलं आणि पांडुरंगावर त्यांची श्रद्धा आहे या भजनी मंडळाला निमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला. ते राष्ट्रवादीचे राज्याचे सरचिटणीस संजीव वेंचे, धुळे जिल्हा निरीक्षक उमेश पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र महाराष्ट्र, शहराचे अध्यक्ष रणजित भोसले, आमचे जुने सहकारी एन सी एम आर पाटील, कामराज रिकम, जुई देशमुख, डॉक्टर मनोज महाजन मध्य प्रदेशचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार शिवाज सोळंकी, माजी आमदार दिलीप सोनवणे, व्ही एस पाटील, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, कल्पनासाहेब महाले, उषासाहेब पाटील, डॉक्टर कैलास ठाकरे, अन्य सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले तुम्ही बंधुभगिनी. आज बऱ्याच वर्षांनी तुम्हा सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की भर सकाळी शेतीवाडीची कामं असताना सुद्धा त्याच्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. सिंदखेडा हा सगळा परिसर कष्टकरी शेतकऱ्यांचा परिसर आहे. शेतीमध्ये काय यायची, इमान राखायचं, सेवा करायची, उत्पादन मिळायचं, संसार चालवायचा आणि समाजाला शक्ती देण्याची कामगिरी करायची हे काम आमचा शेतकरी राजा सतत करत असतो. अलीकडच्या काळामध्ये राज्यकर्ते जे आहेत त्यांना शेतीसंबंधीची आस्था नाही. अनेक धोरणं सांगायची की जी धोरणं हिताची नाही आहेत. आजच्या भाषणामध्ये कांद्याचा उल्लेख झाला. कांदा हे एका दृष्टीनं जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक, सामान्य माणसाचं खाद्य. मोदी साहेबांचं सरकार आलं, तुम्ही पिकवलेला कांदा तो धुळे जिल्ह्याचा असेल, नाशिकचा असेल, पुणे जिल्ह्याचा असेल, सातारा जिल्ह्याचा असेल, त्याचा कांदा उत्पादकाला 2 पैसे मिळायला पाहिजेत ही त्यांची मागणी. हे जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे, तो काही मोठा मागायचाच नाही. पण कांदा पिकवतो त्या कांद्याला दुनियाची बाजारपेठ द्यायची असेल तर कांदा निर्यात केला पाहिजे. आणि मोदींचं सरकार आलं, कांद्याच्या निर्यातीला बंदी. काय घोटाळा केला कांदा उत्पादकांनी, त्यांनी कष्टाने कांद्याचं पीक घेतलं, 2 पैसे मिळतील म्हणून जगात पाठवायचा निकाल घेतला तर त्याच्यावर बंदी. काही भागामध्ये उसाचं पीक घेतलं जातं. आज हिंदुस्थानामध्ये 2 नंबरचं उसाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतं. त्याच्यापासून
साखर होती, वही फसल इथेनॉल होते, अन्य पदार्थापासून वीज तयार करता येते आणि शेतकऱ्याला ऊसाची किंमत ज्यादा देता येते. विरोधी सरकार आलं आणि शेतकऱ्यांनी जे वीज ऊसातून पदार्थ तयार करण्याची काळजी घेतली त्याच्या वंदना घातली, त्याच्या मर्यादा घातली. गहू तांदूळ ही महाराष्ट्रातील देशातलं महत्त्वाचं पीक, विरोधी सरकारने त्याच्यावर बंदी घातली. जे काय तुम्ही पिकवत आहे आणि तुम्हाला गावाची किंमत ज्या उत्पादनाला मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूत्र आजच्या विरोधीच्या संस्थांनी केलं आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की मोदीचं सरकार हे मर्यादेच्या विरुद्ध आहे, शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे. 10 वर्ष देशाचा शेती खात्याचा कारभार मी स्वतः सांभाळला. मी ज्यावेळेला शेती खात्याचं काम घेतलं, शपथ घेतली आणि पहिलं काम माझ्याकडे आलं की अमेरिकेचा गहू आणायचा, परदेशाचा तांदूळ आणायचा. मला दुःख झालं, शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला, आई वडील शेती करत होते. हा देश वडिलांचा देश आहे आणि या देशाच्या सामान्य माणसाला 2 वेळेस गहू तांदळासारखं अन्न हे परदेशात सांगायचं ही गोष्ट अक्षर सोडण्याची नाही. आणि म्हणून ते आव्हान मी स्वीकारलं. गव्हाची किंमत वाढवली, तांदुळाची किंमत वाढवली. 10 वर्षाचे हे काम हातात माझं घेतलं आणि 2014 मी त्या खात्याचं काम सोडून दिलं आणि मला सांगायला अभिमान असतो की हा देश गहू आयात करत होता 10 वर्षामध्ये 2014 तुम्हाला लोकांच्या मदतीनं जगाचा 2 नंबरचा गहू निर्यात करणारा देश हा भारत झाला. आणि आमच्या शेतकऱ्यांनी हे कष्ट केले. जो देश चांगली माणूस होता 10 वर्ष शेती खात्याचा मंत्री म्हणून जे काही काम केलं आणि तुम्ही लोकांनी साथ दिली त्याचा परिणाम 2014 ते काम सोडत असताना जगामध्ये 1 नंबरचा तांदूळ पिकवणारा देश हा भारत झाला तुम्हा लोकांच्या कष्टात हवं. आणि त्याची कारण आहे शेती वाढायला किमती तुमच्या डोक्यावर कर्ज होतं, 71,000 कोटीचं कर्ज हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर होतं. मला आश्चर्य आहे की विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केला. मला आश्चर्य वाटतं की आमचा लईराजा आत्महत्या करतो, कुठेतरी आमचं चुकतं आहे, काहीतरी कमी आहे. मी स्वतः यवतमाळला गेलो, ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंबात ती माऊली डोळ्याचं पाणी काढून सांगत होती की माझ्या माणसाने आत्महत्या केली. विचारला का शेवट त्यांनी जीव दिला, त्या माऊलींनी सांगितलं की सावकाराकडनं कर्ज घेतलं होतं, कर्ज फिसलं नाही. सावकाराला घरातील भांडी कुंडी बाहेर काढली, अमृतचा पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही. इंजिन घेतलं आणि जीव देऊन टाकला. शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली त्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडायची त्याची ऐपत नव्हती.
आणि दिल्लीमध्ये फरत गेलो. मंत्रिमंडळाच्या बैठकीला केला आणि 71,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकलं आणि त्यांना कर्जमुक्त करण्याचा निकाल याचे काही घेतला. इथंच नाही, पण जे कर्ज घेतात आणि वेळ फेडतात त्यांना जी 14-15% व्याजाचा दर होता तो 6-4% फक्त नियमित परत करणं ही अट घातली आणि कमी व्याजामध्ये कर्ज द्यायचा निकाल घेतला, शेतीवाजाची किंमत दिली. आज आम्ही जगाचे शेतीचं उत्पादन वाढवणारे महत्त्वाचा देश आज तुमचं माझ्या सगळ्यांचं झाले. इथं आल्याच्यानंतर अनेक गोष्टी आमचे सरकारी संदीप बेंथे आणि बाकीच्या सरकारांनी माझ्या कानावर घातले. हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे, पण दिसतं काय या ठिकाणी गुंडगिरी सुरू झाली, स्वच्छतेचा गैरवापर सुरू झाला, खोटे खचले निर्भर लोकांच्या मनाचे आणि जमदाती करून एक प्रकारचं गुंडगिरीचं राज्य या ठिकाणी आणू शकतो असं तिथं या ठिकाणच्या लोकांनी केलं. आणि दुर्दैवानं ज्यांना 20-20 वर्ष आमदारकी दिली ती आमदारकी इथल्या लोकांच्या डोक्याचे प्रश्न कमी करण्याच्यासाठी न वापरता ती आमदारकी लोकांच्या खचेमय त्याला तुरुंगात टाक, त्याला त्रास दे यासाठी सत्यवापर गेले अनेक वर्ष आज या तालुक्यामध्ये जाते. हेमंत देशमुखांचा सरकार एक सहकारी एक सामाजिक माजी मंत्री की जर तुम्हाला लोकांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी पर्यंत कष्ट करतो त्याच्या खोचे खचे खोचे त्यांना तुरुंगात टाकायचं. जर तुमच्या हिताची रक्षता करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करत असला त्या हेमंत देशमुखांना अशा केली जाते, तुरुंगात टाकलं जातं. याचा अर्थ स्वच्छतेचा गैरवापर कसा केला जातो याचं एक चमत्कारिक उदाहरण आज या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्यांना बघायला मिळते. आणि म्हणून सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात आल्याच्यानंतर त्या सत्तेचा लाज हा डोक्यात शिरतो आणि एकदा सत्तेचा लाज माणसाला आला की तो अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करतो. आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा, तो लोकांची सेवा करण्याचा. आणि एका बाजूनं लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूनं सत्तेचा उन्माद ज्यांना चढलेला यांना खऱ्यासारखं बाहेरचं काढायचं आणि त्यांना बाजूला करून त्यांना त्यांची राखायची हे काम या निवडणुकीच्या निमित्तानं करायचे. 20 वर्ष आमदारची काय विकास नाही, रस्ते धड नाही, शेतीची अवस्था ठीक नाही, काय केलं 20 वर्षामध्ये? काही कारखाने काढले, साखर कारखाने काढले, जी कारखानदारी होती ती बंद केली, नव्या फिरीला MIDC मधून रोजगार दिला, काय केलं हातामध्ये? आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते, नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर दुसरं चित्र दिसतं, पण याच तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात काही फावलं गेलं 20 वर्षात टाकली नाहीत हे चित्र या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू न करू पण आम्ही आमच्या बहिणींना 1500 रुपये दिले. बहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असायचा सन्मान आहे. पण आवश्यकता काय? तुम्ही रोजच्या वर्षांत खर्च वाचा महाराष्ट्रामध्ये रोज वर्षांत खर्च उघडल्याच्या नंतर
कुठेतरी वैद्यावर अत्याचार झाला, कुठेतरी वैद्यांच्या अत्याचार झाला ही बातमी असायला दिसते. 1500 रुपये ठीक आहे, पण 1500 रुपयांपेक्षा आमच्या भगिनींची अभिन वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे. पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही. लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काम याचे कंजेस आहे. आणि म्हणून या रस्त्याने जायचा निकाल जे कुणी घेतात त्याच्या उद्देशी भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवायचे. मला आनंद या ठिकाणी आल्याच्या नंतर संधी लढचे आणि त्यांच्या सहकार्यांनी लजनी मंडळांचा सन्मान केला. महाराष्ट्र हा लजनी मंडळांचा आदर्श केलेला अनेक ठिकाणी आम्ही बघतो. पंजुरीची वारकरी मंडळी उन्हा सणाचा विचार न करता घरदार सुरून पांडुरंगाचा दर्शन घेण्याच्यासाठी, चंद्रभागेचा स्नान करण्याच्यासाठी पंढरीला जात असतो. त्याची काही अपेक्षा नसती. तेव्हा पंढरीला जाणं, पांडुरंगाचं दर्शन घेणं, नामजे फाळलेला हात लावणं याच्यामध्ये त्याला समाधान मिळतं. आणि हे समाधान मिळालं वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची ओळखी शक्ती आहे. आणि त्या वारकरी संप्रदाय की जो गावामध्ये या विचारातून संतवाणीतून लोकांच्यामध्ये एक वाक्यता निर्माण करतो, लोकांच्यामध्ये एक प्रकारची भावाची भावना वाजवी लावतो आणि ते ऐतिहासिक काम हा आमच्या वारकरी मंडळी करत असतात. मला आठवतं की पुणे जिल्ह्यामध्ये एक मोठं धरण आहे, त्या धरणाचं नाव आहे उजनी. आणि त्या उजनीवर एक मोठं ते धरण त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि पंढरपूरला जाणारं पाणी थांबवलं गेलं. मला आठवतं की यशवंतराव चव्हाण त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आम्ही लोक तरुण कार्यकर्ते होतो आणि ते धरण त्या ठिकाणी बांधलं, चंद्रभागा नदी अडवली. चव्हाण साहेबांनी भाषणात सांगितलं, पांडुरंगा तुझी चंद्रभागा आम्ही आज इथे अडवली, तू उन्हासनाचा दगडा धोंड्याचा विचार न करता तू या ठिकाणी येतो. आज तुझ्या येण्याचं कारण काय? तर तुझी इच्छा असते चंद्रभागेचं स्नान करायचं, पांडुरंगाचं दर्शन करायचं. चव्हाण साहेब पुढे असं म्हणतात की हे धरण आम्ही बांधले, पांडुरंगा माझ्या वारकऱ्याला तिथं जाता येईल या नाही, पण धरण बांधलं त्याच्या शिवारात पाणी गेलं, पाणी गेलं ज्वारी फिकली आणि ज्वारी फिकल्याच्या नंतर त्या ज्वारीच्या कणसाचा जो ज्वारीचा दाणा आहे मोठ्यासारखा तिथं त्या माझ्या वारकऱ्याला त्या शेतकऱ्याला पांडुरंगाचं दर्शन तिथं होईल. आणि म्हणून आज ही वारकरी मंडळी सामान्य माणसाला दर्शन घ्यायला एक संधी मिळवून देतात, संतांचा विचार सांगतात त्या संतांना आणि संतांचा विचार सांगणाऱ्यांचा सन्मान करणं हे मोठं काम आमचे सहकारी संजीव लंचे आणि त्यांच्या सहकारी केलं. त्याबद्दल त्यांना मनापासून सांगली धन्यवाद देतो. या मजली मंडळाचा वासवट शांतचा संयमाचा सौंदर्यपणाचा हा संदेश तुम्ही गावामध्ये आपल्या संगीताच्या चालवेच्या मृदंगाच्या आवाजातून निर्माण कराल, लोकांना प्रोत्साहन द्याल आणि एक वेगळं चित्र या ठिकाणी करावं लागेल. आज अनेक समस्या आहेत, महागाईसारखं संकट आहे, बेकारीसारखं संकट आहे. आजचं सरकार तरुणांच्या हाताला काम द्यायला काही पावलं टाकत नाही. आजचं सरकार भगिनींना संपंच चालवायला
लादायच्या सुस्का करायची जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये त्या लक्ष देत नाहीत. आणि त्यामुळं चुकीच्या लोकांची सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी मिळेल त्या त्यांच्या हातात काढून देणं आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणं हे ऐतिहासिक काम तुम्हाला करायचं. मी तुम्हाला शब्द देतो की राज्य तुम्ही हातामध्ये द्या, महाराष्ट्राचा चेहरा हा बदलण्याचे आणि लोक स्वस्थ बसणार नाही त्या कामाला तुमची साथ मिळेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि माझे दोन शब्द संपतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.